हॅलो फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुपालीज इंडियन क्युझिनमध्ये। आज मी करणार आहे बीटचे पराठे। पीठ हे सहसा लहान मुलांना आवडत नाही, ते लहान मुलांनी खाल्ले पाहिजे। यासाठी या पद्धतीने तुम्ही पराठा करून खाऊ घाला, तो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल। बीटचा पराठा अतिशय टेस्टी लागतो। चला तर मग सुरुवात करूया बीट पराठा रेसिपीची। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। बीट पराठा करण्यासाठी मी 4 वाफवलेले बीट घेतले आहे। ते उकळून घ्यायचे नाही आहे, वर लावतो तेव्हा त्या डब्यावर ठेवून द्यायचे। पाणी न टाकता ते आपोआप शिजतात। आता या बीटला मी 2 भागामध्ये कापून घेतले आहे आणि त्याचे साल काढत आहे। चाकूनी काढा, जर बोटांनी सहज निघत असेल तर बोटांनी काढा, ते इझिली निघतात। आणि सालं काढल्यानंतर त्याच्या बारीक बारीक फोडी करायची आहे। बारीक केलेल्या फोडी त्यानंतर मिक्सर पॉटमध्ये टाकायचे आहे। मी 8-10 लसणाच्या कळ्या घेतले आहे, त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहे। थोडे जाड आपण जर असंच टाकले तर मिक्सरमध्ये जास्त बारीक होणार नाही, म्हणून मी ते बारीक करून घेत आहे। मी बघू शकता या पद्धतीने मी बारीक केले आहे। लसणाचे हे बारीक तुकडे आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून द्यायचे आहे। त्यानंतर 1/2 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, त्याचे पण त्याच पद्धतीने बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। आणि हे सर्व साहित्य मिक्सर पॉटमध्ये बीटासोबत एकत्र बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पराठीमध्ये मी कणिक घेतली आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट। हे पराठे फिक्के चांगले लागत नाही, त्यामुळे तिखट थोडं जास्त घालायचं आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। आता यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे। आता हे पीठ मिक्सरमध्ये बारीक केलेल्या बीटाच्या सारणाने भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बीट हे किती एकजीव झालेलं आहे, छानपैकी बारीक झाले। मिक्सरच्या पॉटामध्ये पाणी टाकू, ते पाणी भिजवायसाठी वापरून घ्यायचं आहे। आणि आता आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे याच बीटाच्या गराने आपण कणिक भिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर हातावर चमचाभर तेल घेऊन ते पिठाला लावून थोडंसं चुरून घ्यायचं आहे आणि पीठ 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता पिठाचा एक गोळा घेऊन आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे त्याला लाटून घ्यायचं आहे। गोळ्याला घोळून लावून घ्यायचं आहे आणि पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। या पद्धतीप्रमाणे आपण पराठा लाटून घेतला आहे। गॅसवर मी तवा झपाट ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेल सगळीकडे मी फैलवून घेणार आहे। आता आपण आपला पराठा तव्यावर शेकून घेऊया। आता पराठा आपण पलटून घेऊया आणि त्याला त्या तेलामध्ये चांगलं इकडून तिकडून फैलवून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा तेल टाकायची गरज नाही। आता आपला पराठा छानपैकी भाजून तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता त्याचा थोडासा रंग चेंज झालेला आहे, भाजल्यासारखा दिसून येतो तुम्हाला। तर आपला पराठा तयार झाला आहे, आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याप्रमाणे मी बाकीचे पराठे तयार करून घेते। आता आपला हाही पराठा तयार झालेला आहे, आम्ही काढून घेत आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले पराठे किती सुंदर दिसत आहे, किती छान झाले आहे। तुम्ही ते लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता।
असे पराठे मुलांना डब्यासोबत दिल्यास ते पण आवडीने खातील। अशी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करून पहाल। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।